नमस्कार मैत्रिणींनो, योगीस पैसे ढाबामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल पंचखाद्याचे मोदक बनवणार आहोत, किंवा तुम्ही याला खजुराचे मोदकसुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी इथे आम्ही एक पाव खजूर घेतला आहे, याच्या बिया काढून हा थोडासा जाडसर मिक्सरला बारीक करून घेतला आहे, जास्त बारीक नको अगदीच. आणि इथे 7 ते 8 बदाम घेतले आहे, हे थोड्याशा जाडसर अशा कुटून घेतल्या आहे, 7 ते 8 काजू त्याचप्रमाणे कुटून घेतले आहे जाडसर. आणि एक छोटी वाटी इथे खोबऱ्याचा किस घेतला आहे, आणि थोडीशी जायफळ आणि वेलची पावडर घेतली आहे, 1 चमचा खसखस घेतली आहे, आणि 9 ते 10 किशमिश घेतले आहे. फारच पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी आहे. तर इथे आणखी आपल्याला 1 चम्मच साजूक तूप लागेल. इथे एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकला आहे, त्यामध्ये आता आपण आपली खसखस टाकणार आहोत. खसखस थोडीशी गुलाबीसर झाल्यानंतर आपण यामध्ये आपला खजूर टाकणार आहोत. खजूर टाकून घ्यायचं आहे. झटपट होणारी आणि 10 ते 12 दिवस टिकणारी अशी रेसिपी आहे. तर आता हे आपल्याला खजूर आणि खसखस छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनिटे लागली आहे आणि आपलं खजूर छान एकजीव झालं आहे. आता या स्टेजला आपण इथे यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, काजू, बदाम, किशमिश आणि वेलची पावडर घालून घेणार आहोत. आणि याला आणखी 5 मिनिटे छान मिक्स करून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटात होणारी अशी अगदी सोपी रेसिपी आहे. इथे मी साखर नाही घातली आहे, कारण की खजूरच फार गोड असतात, त्यामुळे साखर किंवा गूळ घालण्याची आवश्यकता नाही आहे. तर इथे आपलं सर्व सारण छान तयार झालं आहे आणि एकजीव झालं आहे. तर आता आपण याला 10 मिनिटे थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे मोदक बनवणार आहोत. तर इथे मी आपलं सारण एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून घेतलं आहे आणि आपलं मिश्रण थोडंसं कोमटसर झालं आहे. तर आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात. तर इथे मी असा प्लास्टिकचा मोदकचा साचा घेतला आहे, हा नसेल तरी हरकत नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने याचे हाताने सुद्धा अशा प्रकारे मोदक बनवून घेऊ शकता. साचाने बनवून दाखवते. इथे अशा प्रकारे मोदकचा साचा घेतला आहे. दोन्ही साईडला असा आपलं तयार सारण. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि हे छान
तर पहा मैत्रिणींनो, इथे आपला पंचखाद्याचा मोदक किती छान तयार झाला आहे। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊयात। तर पहा मैत्रिणींनो, आपले पंचखाद्याचे मोदक इथे तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुरेख झाले आहेत, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। आणि विदाउट साचाचा केला तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला मोदक बनवता येतो। आम्ही तुम्हाला एक बनवून दाखवला आहे। तर मैत्रिणी, तुम्हाला जर माझी पंचखाद्य मोदकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल। आणि या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की ट्राय करा। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। गणपती बाप्पा मोरया।